नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। चला पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फिट युअरसेल्फ। एका भाऊची कमेंट आली होती की आता लेक्सच नाही वाढत, काय करायचं त्यासाठी सांग जरा। हा प्रॉब्लेम प्रत्येकाचा असतो। अपर बॉडी तरी तुमची लगेच ग्रो झाली, तरी लेगच्या काड्या झालेल्या असतात। कारण की मित्रांनो, लेगचा वर्कआउट कोणालाच नाही आवडत। सर्वजण जातात पहिले डंबल्स घेणार, बायसेप मारणार, का कारण की टीशर्टवर त्याचा बायसेप दिसेल पण लेग्स वरती काही दिसणारच नाही ना, असा प्रॉब्लेम असतो। तर भावानं ही चुकी तुम्ही करता, म्हणून तुमचे लेग्स लवकर ग्रो होत नाही। आणि दुसरं कारण आहे असा की प्रत्येकाचे लेग्स लवकर ग्रो होत नाहीत, लगेच त्याचे साईज वाढत नाही। लेग्स तुमचे मोठे करायला तुम्हाला स्वतः आधी पेशन्स बोलतात ना, म्हणजे धीर असणे फार गरजेचे आहे। लगेच कोणाचे लेग मोठे होत नाहीत, वर्ष जातात, वर्षानुवर्ष जातात। कितीच तरी तुम्ही मोठे ॲथलीट पाहिले असणार, त्यांचे लेग्स जे आहेत पाहिजे तसे मोठे नाही आहेत। शॉर्ट्स म्हणजे छोटेच आहेत पण कट्स पडलेले असे आहेत। कितीतरी जणांचे असणार त्यांना आउटर नसणार, बाहेरचा भाग म्हणजे असे रुंद नसणार। खूप सारे मेहनत करून, किती वर्षानुवर्ष मेहनत करून पण त्यांना ते काही कधी कधी भेटत नाही। आणि आपली पोरं 2 महिने जातात, माझे लेग्स नाही वाढत। भावानं तुम्हाला लेग्स जर मोठे करायचे असतील तर तुम्हाला एक्सरसाइज, जे स्क्वॉट्स आहेत, लंजेस आहेत, ते तुम्हाला करणे फार गरजेचे असतात। हे तर बेसिक सांगतो मी तुम्हाला। स्क्वॉट्स मध्ये पण पहिले सिंपल स्क्वॉट्स, त्यानंतर मग सुमो स्क्वॉट झाले, स्टेप अप झाले, अजून लंजेस झाले, वॉकिंग लंजेस झाले, हे करणे फार म्हणजे फार गरजेचे असतात। मुलं इथे कंटाळा करतात। जर तुमचा बॉडी पार्ट कुठला तरी एकदम वीक असेल, तुम्हाला त्यात चांगली ग्रोथ पाहिजे असेल, तर तो पार्टचा वर्कआउट आठवतून मिनिमम 2 तरी करणे गरजेचे असतं। आपली मुलं काय करतात, लेगचा वर्कआउट म्हणजे शनिवारीच करणार, जे बजरंग बली शनिवारीच करणार। आणि शनिवारी पण एवढा म्हणजे खुश होऊन नाही करत, लेगचा वर्कआउट करायचं म्हणून करतात। भावांनो, लेग सर्वात बॉडीतला ना खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो। तुम्ही लेगचा वर्कआउट जर चांगला कराल ना, तुमची अप्पर बॉडी आणि खरोखर आपोआप चांगली बनली। कारण की लेग्स जेव्हा तुम्ही वर्कआउट ट्रेन करता, लेग ट्रेन करता, तुम्ही हेवी वेट स्क्वॉट्स मारता, लंजेस मारता, तेव्हा तुमचा टेस्टोस्टेरॉन जो असतो तो जास्तीत जास्त म्हणजे लवकर इन्क्रीज होतो। आणि तुम्हाला अप्पर बॉडी पण जी आहे ती ग्रो होण्यात मदत होते। तुम्ही कोण असं पाहिलंच नसणार ज्याचे लेग्स आहेत पण अप्पर बॉडी काहीच नाही, म्हणजे लेग्स मोठे आहेत पण अप्पर बॉडी जे हाडता जसे काढ्या झालेत, असे तुम्ही पाहिलंच नसणार कधी। वरून कितीतरी मोठे असू द्या, पायाच्या काड्या झाल्या तुम्ही पाहिले असणार, पण लेग्स ज्यांचे मोठे आहेत त्यांची अप्पर बॉडी चांगलीच असते। मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, जी पण मुलं कबड्डी खेळतात ना, कबड्डी, मी खूप जण माझे मित्र पण आहेत, ते कबड्डी खेळतात ना, त्यांचे लेग्स खूप चांगले असतात। कारण की ते मैदानावरती जेवढे ग्राउंडवरती तेवढे प्रॅक्टिस करतात कबड्डीसाठी, मग त्यांचे काप झाले, लेग झाले, खूप म्हणजे एकदम चांगले असतात। मग ते जेव्हा जिम करतात तेव्हा त्यांची अप्पर बॉडी जी असते ना ती लवकर बनते। कारण की त्यांनी तेवढे वर्ष ते कबड्डीच्या मैदानामध्ये किंवा कोणताही स्पोर्ट्स असेल त्यामध्ये ते लेग्स तेवढे वर्कआउट केलेलं असतो त्याचं, मग त्यांची लेगची ग्रोथ आहे ना चांगली झालेली असते। आता कबड्डी खेळणारे म्हणजे जे एकदम चांगले कबड्डी खेळतात ना, जे खरोखर मैदानावर मेहनत घेतात, त्यांचे लेग्स बघा ना। ते कुठला पुरगा एक महिना झाला तर कबड्डी खेळायला जातो, त्याचे पाय बघा, दाखव पाय, असे करू नका। त्यांचा खरोखरच म्हणजे खूप चांगला म्हणजे ग्रोथ होते। म्हणून भावांनो, जर तुम्हाला लेग वर्कआउट जर करायचा असेल तर लेगचा वर्कआउट जो आहे तो हेवी वर्कआउट करा। एवढा पण हेवी नाही की स्क्वॉट्सला घेतलं आणि रॅगवरती बसले, तेवढा करू नका। सपोर्ट घ्या पाहिजे मित्रांचा, जो ट्रेनर असेल त्याचा सपोर्ट घ्या आणि थोडं हेवी वर्कआउट करा। हेवी वर्कआउट केल्याने काय होईल, तुमचे जे मसल्स जे आहेत ते ग्रोथ होण्यात फायदा होईल, पण तुमचा डाएट पण तसा चांगला पाहिजे। वर्कआउट करताय मसल गेनिंगचा आणि डाएट करताय फॅट लॉसचा, कार्बस नाही तुमच्या डाएटमध्ये जास्त, प्रोटीनच नाही जास्त, मग काय होणार नाही। डाएटमध्ये पण तेवढे कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन, हाय प्रोटीन हाय कार्ब तुमचं डाएट असला पाहिजे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही कोणताही बॉडीचा पार्ट जर तुम्हाला ग्रो करायचा असेल, तुम्हाला आराम करणे फार गरजेचे असते। भावांनो, तुम्हाला जर वाटत असेल की बॉडी बिल्डर जिममध्ये 2-3 तास वर्कआउट करतो तरी चांगली बॉडी बनते, तर भावांनो वर्कआउट करतो ठीक आहे, पण तो घरी जाऊन त्याचा जो शेड्यूल असतो डाएटचा खाण्याचा तो तेवढा मजबूत असतो। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे झोप ही तुम्हाला 7 तास तरी मिनिमम मिळणे आवश्यक असते। जर तुम्हाला चांगला बॉडी रिकव्हरी पाहिजे असेल तर, तुमच्या बॉडीची रिकव्हरी कधी होते, तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा तुमची बॉडीची रिकव्हरी होते। आराम बॉडीला पाहिजे असतो, आराम जेव्हा भेटतो बॉडीला तेव्हा बॉडी ग्रो होते। तुम्ही जर बॉडीला आरामच नाही देणार तर कोणताही पार्ट बॉडीचा ग्रो होणारच नाही। काही काही मुलं असतात जिमला लय जातात, डाएट पण करतात पण झोपच नाही, झोपतच नाही,
त्यांना झोप प्रॉपर भेटत नाही. स्लीप म्हणजे प्रॉपर जशी तुम्हाला एकदा बोलतात कुंभकर्णाची झोप लागते तशी ते झोपतच नाही कधी. म्हणजे रात्री 2-3 झोपणार, सकाळी 7-8 उठणार लगेच, म्हणजे त्यांना झोप पण प्रॉपर नाही होत. मग तशा मुलांची जी ग्रोथ आहे ना ती कोणत्याही पार्टची ग्रोथ होणार नाही. म्हणून भावांना जर तुम्हाला लेगची ग्रोथ करायची असेल चांगली झोपा, डाएट चांगला ठेवा, वर्कआउट थोडा हेवी करा, कारण की जर तुम्हाला काहीतरी मिळवायचं असेल तर तुम्हाला तेवढी मेहनत करणे फार गरजेचे असते. आणि जर तुम्ही प्रॉपर मेहनत केली तर तुम्हाला फार त्याचा फायदा होतो. आणि अजून जर तुम्हाला जर माझ्याकडनं ट्रेनिंग हवी असेल, मी तुम्हाला सांगत नाही की माझ्याकडनं ट्रेनिंग घ्या, तुम्हाला जर माझी जर ट्रेनिंग हवी असेल तर मी ट्रेनिंग फक्त 999 देतो, ते पण ऑनलाईन ट्रेनिंग असते आपली, रोज एक तास शिकवतो, त्याचे चार्जेस घेतो. जर तुम्हाला ट्रेनिंग लावायची असेल तर इथे ईमेल आयडी देतोय fityourself3@gmail.com, तिथे मेल करा, नक्कीच माझ्याकडनं तुम्हाला ट्रेनिंग मिळेल. चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चांगला वर्कआउट करा, चांगली जिम करा, चांगली बॉडी बनवा. जय महाराष्ट्र.